नमस्कार जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर तुम्हाला सगळ्यांचं विमानापासून स्वागत करतो आणि आज जागरकट्ट्यावरती चर्चा करण्यासाठी गजूभाऊ घोडके हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे तसे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत अहिर सुवर्णकार समाजाचे ते पदाधिकारी आहेत आणि समाजसेवक असल्यामुळं कोरोना काळामध्ये असंख्य लोकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते जुन्या नाशकात राहणारे आहे त्यांचा व्यवसाय जुन्या नाशकात आहे जुन्या नाशकात त्यांची सुवर्ण पेढी आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये जी काही मयत व्हायची लोकं ज्यांना कोणी हात लावायला घाबरायचे त्या ठिकाणी ते स्वतः जायचे अमरधाममध्ये जायचे आणि त्यांची जी काही क विधी असते ती विधी पूर्ण करायसाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केलेले आहे तर कोरोना काळामध्ये त्यांच्या समोरून गेलेल्या ज्या काही शववाहिनी होत्या त्या वाहिनी पाहिल्यानंतर नेमकं कोण याच्यात आलं अशा असंख्य घटना घडत होत्या ते एकंदरीत कसं प काय परिणाम जुन्या नाशिकमध्ये झालेला होता कोरोनामुळे कसे कसे त्यांना गोष्टी अनुभवायला मिळाल्या या सगळ्या गोष्टींबरोबर आपण गजूब होऊ तुमच्यावर चर्चा करणार आहोत तुम्ही जगरजनस त्यांच्या जगर कट्ट्यावर आले तुमचं मी स्वागत करतो हो। आणि जुन्या नाशकात तर तुमचं आयुष्य गेलेलं लहानपणापासून दाता पण तुम्ही म्हणजे जुन्या नाशकातले कितीतरी लोक जुनं नाशिक सोडून रोड इकडे तिकडे मोठमोठे बंगले घेऊन राहायला निघून गेले पण तुम्ही मात्र अजूनही जुन्या नाशकामध्ये एक तिथंच तुम्हाला रमायला आवडतं का जुन्या जुन्या नाशकामध्येच तुम्हाला रमायला का आवडतं खरं पाहिलं तर त्याचं कारण असं आहे का जन्माला यावं तर माणसाने स्लम एरियातच जन्माला यावं <laughs> आणि त्याचं कारण असं आहे का आपण ज्या ज्या टायमाला एखाद्या चांगल्या वस्तीत गेलो असतो hmm. ज्या भागात आपण जातो एखाद्या <switches, ZAKANTI> दुःखाच्या टायमाला जात असेल एखाद्या लग्नाच्या टायमाला जात असेल आनंदाच्या टायमाला जात असेल तर अशा वेळेस असं आपण चित्र पाहायला भेटत का ती फक्त एक औपचारिकता असते आणि ही औपचारिकता ज्या टायमाला आपल्याला पाहायला भेटते तर आम्ही जेव्हा जन्माला जुन्या नाशकात आलो तर त्या जुन्या नाशकात ज्या वेळेस एखाद्याच्या घरात लग्न कार्य असेल तर त्या घरातल्या लग्न कार्याच्या माणसाला असं कधीच वाटणार नाही का माझ्या बरोबर कोणीच नाही त्याच्यासाठी असं वाटायचं का, mm -hmm. mm -hmm. का संपूर्ण समाज mm -hmm. संपूर्ण लोक घरातले भांडे असतील घरातलं सामान असेल घरातला किराणा असेल mm -hmm. तो घेऊन त्याच्यासाठी त्या लग्न यांच्यासाठी मी काय करावं यांच्यासाठी माझ्याकडून काय केलं पाहिजे ठीक आहे आर्थिक बाजू तेवढी नसती सक्षम पण जे माझ्याकडून होईल तेवढं ते करण्यासाठी mm -hmm. mm -hmm. ते आतो नात प्रयत्न करत असतात ही जो बाजू असती ही तुम्हाला चांगल्या अतिशय मोठ्या बंगल्यांच्या एरियामध्येही तुम्हाला कदापि पाहायला भेटणार नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी जे जन्माला आलो जुन्या नाशकात तर परत जर का परमेश्वराने जन्म दिला तर तुम्हाला अशाच ठिकाणी द्यावं हीच मी परमिशन खरे खरे अतिशय एकदम म्हणजे मनमोकळेपणानं आणि अतिशय सुंदर उदाहरण दिलं तुम्ही की जे काही आपण जुन्या नाशकात आपल्या जुन्या वाड्यांमध्ये राहतो ती संस्कृती प्रत्येक माणूस माणसाशी जोडलेला गेलेला असतो शेजारच्याला साधा ठसका जरी आला तरी लोक चार लोक धावून येतात एखादं पोरगं पडलं तर कोणीतरी जाऊन त्याला धरतं पण इतर ठिकाणी जे आपण बंगले वगैरे बांधून तिथं ते स्वातंत्र्य नसतं घराजवळ पार कुत्रे असतं हे असतं सगळं असतं पण माणसं जवळ नसतं अगदी बरोबर बोलला तुम्ही गजा भाई सगळं होत असताना तुमचं जुने नाशिक गेलं जुन्या नाशिकमध्ये अजून तुमचं दुकान आहे तुम्हाला वाटलं नाही की आपलं दुकान चांगल्या ठिकाणी आम्ही पण खूप गरीब परिस्थितीतून गेलो आणि खरं पाहिलं तर आमची दुकान जे काय आहे ते काही आर्थिक मोठा स्तोत्र आम्हाला हवा किंवा अशी अपेक्षा कधी बाळगलीच नाही का श्रीमंती पर्यंत पाहिजे ज्या माणसाला अपेक्षा अशी असते की आपण श्रीमंत व्हावं मोठं व्हावं मोठं दुकान टाकावं तसलं काही नाही आम्हाला मनाला असं वाटतं का मग आपले आर्थिक चांगलं आहे जेवणं वगैरे करतो चांगल्या परिस्थितीत राहतो खरं पाहिलं तर आमची जी काही पिढी आहे जुन्या नाशिकातली त्या पिढीमध्ये आम्ही एक काम करतो का अतिशय सर्व गरीब लोक आहे आणि त्या गरीब लोकांच्या बद्दल आम्हाला भावना एवढ्याच आहे का ते लोक बिचारे रोज येतात एक वस्तू घाण ठेवतात आणि ते पैसे घेऊन जातात परत दुसऱ्याशी ती वस्तू सोडवतात परत घेऊन जातात असं छोट्या प्रमाणामध्ये ते आमचं काम चालू आणि आम्हाला कधी आमचा भाऊ आहे आम्ही आहे तर प्रत्येक जणाच्या भावना आमच्या दुकानाबद्दल अतिशय चांगल्या आहे आणि त्या कारणाने आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आम्ही बाहेर जावं आणि बाहेर गेल्यानंतर आम्हाला ठीक आहे दोन पैसे भेटेल परंतु ते माणसं नाही भेटणार त्या माणसांचं प्रेम नाही भेट अगदी खरं आहे गजू म्हणजे ज्या काही परिसरात राहतो त्या लोकांचं आपण देणं लागतो त्यांच्या अडी अडचणीला कामात यायला पाहिजे आणि व्यवहार पण व्यवहार सुद्धा छंदाने आणि आवडीने केला गेला पाहिजे एकमेकांच्या आनंदात सहभागी झाला पाहिजे म्हणून तुम्ही मोठं होण्याचं टाळण्यापेक्षा आपल्या लोकांना धरून ठेवू आनंदात ठेवू आनंदात खाऊ गजूभाऊ तुम्ही आहेर सुवर्णकार समाजाचे आहात तुमचं स्वप्न ठीक आहे पण बरेच लोकांशी स्वप्न पाहतात मोठमोठे होतात मोठमोठे मॉल टाकतात मोठमोठे त्यांच्याकडे पन्नास पन्नास लोकं कामाला राहतात आणि नंतर कधीतरी कळतं की काहीतरी तिथं फ्रॉड झालेलं आहे हे झालेलं आहे मग तिथं बऱ्याच वेळेला पोलीस कंप्लेंट होतात पेपरला छापून येतं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं एक समाजबंधू म्हणून एक भावनिकता अशी आहे समाजाच्या बद्दल पण का दुकानं फार मोठमोठे करतात आणि ते दुकानं मोठे केल्यानंतर माणसाला असं जाणवतं का आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून श्रीमंतीकडे वळलं पाहिजे आणि मग त्या माध्यमातून अनेक स्कीमा राबवल्या जातात त्या स्कीमाच्या माध्यमातून मोठमोठे फ्रॉड जन्माला येतात आणि माणूस हा जन्माला फ्रॉड करतच नसतो तो आमच्या समाजाच्या बांधिलकीच्या असो किंवा कुठल्याच्या hmm. स्थानिक माणूस असे फ्रॉड करत नाही परंतु काही कारण असतो त्याच्यामध्ये फ्रॉडचं होऊन जातो तो आर्थिक संकटात सापडतो आणि मग त्याच्यातून केसेस निर्माण होतात अनेक काही गोष्टी निर्माण होतात तर माझ्या माहितीनुसार एवढत मला असं वाटेल का माणसाने त्याला जेवढं स्वतःच्या झेपेल त्या पद्धतीत त्यांनी काम केलं पाहिजे पैसा जर का तुम्ही म्हंटल एखाद्याला आम्हीच दाखवू तू दहा रुपये दे मी तुला शंभर देतो तर ह्या जगामध्ये पैसा हा जन्माला येतो आणि तो दिला जातो परंतु तेवढी आपली कॅपॅसिटीच नसती mm. की आपण त्या माणसांना तेवढ्या प्रमाणात काही आपण देऊ शकतो mm. म्हणून समाज बांधवांना पण याच्या माध्यमातून सांगेल का आपल्याला जेवढं झेपेल त्या माध्यमातून केलं पाहिजे mm. आपल्या मुलांना त्याचा भविष्यात त्रास नको व्हायला ते पण मुलं चांगल्या याच्यात जगतात पुढे परंतु त्यांना वडिलांचं काय कृत्य आहे ते त्याचा त्रास होतो आर्थिक याच्यातून त्यांनी चांगलं जगलं पाहिजे आणि एका चांगल्या परिस्थितीतच आपण काम केलं पाहिजे करेक्ट कोणाचं अनुकरण करायला नको एखादा मोठी पिढी होते म्हणून आपणही तसं सा करण्यासाठी इकडून तिकडून काहीतरी करायची गरज नाही आहे आपल्या पद्धतीनं आपण प प्रगती केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे गजू मला एक सांगा की कोरोना काळामध्ये जुन्या नाशिकमध्ये आपलं दुकान आहे तुमचं वास्तव्य जुन्या आहे तुमचा वावर जास्त असं जुन्या नाशकामध्ये आहे कोरोना काळामध्ये भयानक परिस्थिती सगळ्या जगात आली नाशिकमध्ये सुद्धा भयानक परिस्थिती होती कुठलंही झालं की आधी अमरद न्यायचं म्हणजे तुमच्या दुकानासमोर सगळ्या गोष्टी जात होत्या काय वाटली तुम्हाला परिस्थिती काय जाणवली एकंदरीत करोना काळातल्या परिस्थितीबद्दल जर का सांगायचं तर खरं पाहिलं तर जगावरती असा अतिशय मोठा हे संकट आलं आणि या संकटातून काय झालं का कोणाला खरं खरी परिस्थिती किंवा याच्यावरचा अभ्यास कुठलाही कोणाला नव्हताच आणि त्या परिस्थितीत करोना म्हटलं की आजही आपल्याला असं जाणवतं काय का बा mm. आणि ह्या परिस्थितीत मला असं जाणवलं का भविष्यात पहिल्यापासूनच माझा स्वभाव असा होता की आपण जिथं हो एखादा व्यक्ती मयत झाला तर mm. त्या ठिकाणी पहिले मी पोचतो mm. आणि मला आवड आहे आणि त्या आवडीचा छंद आहे mm. का तिथं कोणी काम करत नसतं किंवा कोणाला mm. येत नसतं कोणाला जमत नसतं तिथं अनेक लोक त्रास देतात आपण जेव्हा प्रेत बांधत असतो किंवा त्या प्रेताची विधी मार्ग चांगला करत असतो तर तिथे मी पहिल्यापासूनच जातो परंतु करोना काळात मला असं जाणवलं का मग ज्या व्यक्तीला करोना झाला आणि सर्वात जो माणूस अशिक्षित असतो तो सर्वात घाबरत असतो आणि त्याच काळामध्ये असं जाणवलं का लोक कुठल्या इथल्या ज्यांना करोना झाला तर तिथं पहिल्या स्टार्टला तो झाला तर तिथं भयानक परिस्थिती अशी होती का लाकडं लावायचे बांबू लावावं लागायचे तिथं प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करायचं आणि अशा टायमाला मी त्या ठिकाणी पहिल्यांदा पोचायचो आणि ज्या घरामध्ये अशी काही घटना घडली असेल तर माझं पहिल्यापासून म्हणणं असं होतं का करोना आहे त्यांना झाला आहे परंतु त्या माणसाशी आपण लांबून तरी बोललं पाहिजे त्याला काय झालं त्याची स्थिती काय त्याला कसं काय घडते परंतु मला भाऊ खूप काही असं जाणवलं का त्यांचे मुलं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही आणि खऱ्या परिस्थिती त्यांनी जाणूनच नाही घेतली जशी आपण शाळेत जातो पहिली त्या दहावी शिकतो तर अभ्यासाच्या माध्यमातून करतो परंतु करोना काळात खूपशा लोकांनी असं जाणवूनच नाही घेतलं का हा प्रकार काय आहे आणि याच्यामुळे मला भरपूर लोकांनी नावाही ठेवले की बाबा अरे तू जाऊ नको पुढे तू थांबू नको अरे त्याच्याने त्रास होतो सर्व मी त्याचा असा नाही शानपणा केला पण प्रिकॉशन पाळून मी पण त्याच्यामध्ये काम करताना जीवाची अशी कुठली पर्वा नाही केली आणि त्याच्यातून परमेश्वर कृपेने मला असं जाणवलं का करोना काही असा आजार नाही आहे का जेणेकरून तो आपल्यापर्यंत पोचणारच नाही परंतु परमेश्वरच्या याच्याने आजपर्यंत असं काही घडलं नाही मी भरपूरशा अशा त्याच्यातल्या मोती पण केल्या नाही खरं आहे मला हाच मुद्द्यावर यायचं होतं की आपण कोरोनाच्या काळामध्ये एखाद्याला कोरोना कोरोना पॉझिटिव्ह सापडला लगेच ते क्षेत्र प्रतिबंधित करायचे पण तुम्ही जायचं काय झालं बाबा त्याला दूध पाठवा त्याला भाजीपाला पाठवा त्याच्या घरात तांदूळ आहे का गहू आहे का आणि तुमचे मुलं तुमचे हात तुमच्यावर राहणारे मित्रपरिवार सगळं तर पुरवायचे आणि त्यांना एक आनंद वाटायचा हे सगळं होत असताना कितीतरी लोक आहे ज्या काळामध्ये ते मृत्यू पावलेत घरचे सुद्धा जायला घाबरत होते त्या देहाला हात लावायला घाबरत होते पण त्या ठिकाणी तुम्ही जायचा त्या देहाचे पाय धुवायचा हाळा घालायचा ते शिडी हे करायचा त्यावेळेस तुम्हाला भीती नाही वाटायची का खरं पाहिलं याच्यातलं कारण खरं तर ते सांगावशी सांगणं किंवा न सांगणं असं कारण आहे ते का मला स्वभावच पाहिल्यापासून असा एक बिंदास व्यक्तिमत्व आणि जीवनात आज नाही उद्या आपल्याला जाणंच आहे कोणी आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे असं काही नाही परंतु तो छंदच आणि त्याच्यात मला भेटणारा आनंद मला खूप लोक नाव पण ठेवतात खूप परंतु मला तो छंदच असल्या कारणाने मला असं कधी वाटलंच नाही का ह्या माध्यमातून मला काहीतरी शरीराला इजा होईल <laughs> किंवा परमेश्वराने मला जन्मालाच असं जर का घातला असेल तर <laughs> तू चल बघ ते काम तुझ्या <laughs> कडून होऊन <हूं> जाऊ दे <laughs> तर मी काम करत असताना <laughs> मला त्याच्यात जो आनंद भेटायचा <laughs> त्याच्यामुळे मला असं कधी जाणवलंच नाही आणि मी ते काम करत राहिलो त्याच करोना काळात सर्वात दुःखद घटना <laughs> ही ज्या माझ्या घरात घडली <laughs> तर माझ्या आईचं दुःखद निधन झालं <laughs> आणि जेव्हा माझ्या आईचं दुःखद निधन झालं तर त्या टायमाचा जो माझ्यावरती आलेला प्रसंग का मी आयुष्यभर करोना काळातच नाही पहिल्यापासून मी प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आणि माझ्यावरच इतका वाईट प्रसंग आला की ज्या टायमाला आईची डेथ बॉडी मी सिव्हिलवरून आणली पोस्टमॉर्टम करून आणि घरी पाहतो तर घरच्यांनी परिवारातल्या काही लोकांनी कोणालाही ना बोलवलं नाही आणि घराच्या ज्या आईच्या मोठ्या भावाकडे आम्ही तिची अंतविधी केला भाऊ दुसरीकडे राहिला असल्या कारणाने तिथल्या बिल्डिंग मधले लोक ज्यांच्यावर आपलं आयुष्य गेलं ते लोक सुद्धा खाली उतरले नाही ते वाईट प्रसंग असतो आणि परिवारातले सुद्धा लोक खूप कमी वेळेत आपोआपल्या दारी चालले गेले आणि त्या टायमाला मी पेटून उठलो आणि ते दुःख घेऊन मी जेव्हा बाहेर पडलो नाही साहजिक आहे समजू शकतो आईच्या वेळेस तुम्ही आज जरी हसताय चेहरा तुमचा हसता दिसतोय पण ते यातना ते दुःख माहिती आयुष्यभर आपण लोकांसाठी घालवलं आणि लोकही आपल्यावर प्रेम करतात पण वेळ अशी काही आली की त्यांना वाटत असेल तरी येऊ शक एवढी भीती निर्माण झाली होती पण तुम्ही मात्र त्या भीतीला तुम्ही उलट त्याच जोमाने जास्त काम करायला लागला आणि जिथं कोरोना पॉझिटिव्ह सापडला असेल किंवा कोणी कोरोनामुळे मयच झालं असेल तुम्ही बिंदास जायचा आणि सेवेकरी व्हायचा त्याच्यामध्ये तुमचे एक बरेच मित्रसुद्धा या काळामध्ये गेले का काय वाटतं जेव्हा आईचं जेव्हा मृत पावली तर तो तो माझ्या मते पाचव्या सव्याच दिवशी मी आईचा म्हणजे आपण त्याला जी आईला वा जास्त आपण तिची सेवा करू शकलो नाही तर त्याच ठिकाणी आमच्या समाजातील एक ओझरकर परिवारातली एक आई गेली आणि मी तिथे पहिले जाऊन पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथं पण लगबग होती काही काही गडबड होती ती काही व्यक्ती करोणाने नव्हती गेली आणि आमची आई पण करोना नव्हती गेली परंतु प्रत्येकाला असं वाटायचं चला पटकन करून टाकू दोन चार लोकांमध्ये तर मी ती तिथे मी इतकी सेवा केली त्या बाईला सर्वांना सांगितले आंघोळ घाला त्या बायांना त्यांचे मास्क कुत्रायला लावले आणि त्यांना मी तिथे तिची आंघोळ वगैरे करून तिची सेवा करायला लावली अतिशय चांगल्या प्रमाणे तो माझ्या आईसाठी मी नाही केला तर ती पण माझी आईच मला दोन दिवसांनी परत मला ती भेटली म्हणजे अशा रीतीने सेवा करून आईने ती पण माझी सेवा करूनच सर्वात दुःखद बातमी घडली तर माझ्या मित्राचे आज आई वारली मला कळालंच नाही म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्या दारावर जावं म्हणून मी दाढी करायला बसलो दोन वाजता मला फोन आला कारण म्हणे भाऊ त्याचे वडील वाढले अरे म्हटलं नाही आई वारली नाही 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 आत्ता वडील वाढले मी लागलीच त्याला फोन केला तर तो अपोलो हॉस्पिटलला होते तिथून ती डेड बॉडी काढत होती डेड बॉडी काढत असताना तिथं त्याच्या दुःखामध्ये खूप मोठा जमाव तिथं जमला होता आणि नाशिकचे सर्वात प्रतिष्ठित लोक तिथे आले होते <laughs> आणि त्या ठिकाणी ज्या टायमाला अपोलोमधून त्याची डेड बॉडी त्या <laughs> गाडीमध्ये घेतली गेली <laughs> तर घेतली गेली असताना खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्या मुलाला सुद्धा वडील असल्या कारण तिथं उभं राहणच होतं परंतु बाजूला बाजूला खूपच कोणीच नव्हतं त्याच्यावरती अंगावरती फुलं वगैरे टाकायची होते त्या वडिलांवरती त्या बॉडी घेतल्यानंतर गाडीत परंतु लोकांना डॉक्टर लोकांनी पण धाक दाखवणं किंवा घाबरावणं किंवा समाजातल्या ज्या विरोध असण कळत नसणं तर मग त्याला मी थांबवलं आणि दोन मिनटं थांबत त्याने फुलं वगैरे टाकले आणि मग त्याला म्हणतात थांब इथं दोन मिनटं नमस्कार वगैरे मग ते फुलाचा हार घेतला भावना एवढी होती तिथे का बा खरं पाहिलं तर तिथं एक शाल आणणं होतं तिथं ते फुलं वगैरे टाकणं होतं त्याची विधिवत पूजा करणं होतं परंतु तसं न घडता मग मी तो हार घेतला तो हार व्यवस्थितशीर टाकला त्या टायमाला ती बॉडी त्या प्लॅस्टिकच्या ह्याच्या ती भानली गेलेली होती मग प्रत्येक मी थोडस सरकलो होतो प्रत्येकाने माझ्या अंगावर सर्व सॅनिटायझर मला केलं तर सांगायचा उद्देश असा होता की खरं पाहिलं तर कोणाला कळतच नाही याच्यातला ऍक्च्युअली प्रकारच नव्हता का करोना काय बरं करोनानी वारले ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यानी चार ते पाच लेअरनी ती गुंडाळली जाते मग आता त्याच्यावरती परत सॅनिटायझर केलं जात मग त्याच्यानंतर तुम्हाला एवढं तर काही घडत नाही का त्याच्यावरती काही राहतं तर पण लोकांना जी दहशत निर्माण झाली हा त्याच्यातून जर का तुम्ही ते सॅनिटायझरचा कपडा काढला तर मग त्या गोष्टी चुकीच्या आहे परंतु एवढं पण लोकांनी जाणून नाही घ्यावं का त्याच्यावरती शाल टाकावं आपल्या विधिवत पूजा थोडीशी करावं जवळही गेलं तरी दोन जणांनी तर काही होणार नाही परंतु अशा टायमाला मी ते गेल्यानंतर त्या व्यक्तीलाही माझ्याबद्दल खूप गर्व वाटला त्या बाकीच्या लोकांनाही गर्व वाटला आणि त्यानंतर तीच बॉडीनंतर जेव्हा अमरधामला आली तर त्या बॉडीच्या याच्यामध्ये ती बॉडी जाळत असताना अमरधामला सुद्धा तिथल्या चार ते पाच लोक त्या बिचारे लाकडांवरती रचली त्यांनी त्यांना काही मास्क वगैरे नव्हता पण मी मास्क वगैरे लावून त्या ठिकाणी पोहोचलो तर मला प्रत्येकाने सांगितलं गा हो तुम्ही खाली या गा हो खाली या परंतु आनंद इतका वाटला जीवनाचा वाट का मला असं वाटतं आजही मी जर का मला काही परमेश्वराच्या याच्याने काही झालं तरी पण मला असं वाटतं मनाला का बा मी काहीतरी चांगलं केलं असेल आणि मग तिथं गेल्यानंतर त्याच्या परिवारातल्या ना चौघांना ड्रेस दिले गेले बर ड्रेस दिले ते करोनाचे आणि मग तो अग्निदाग त्यांना द्यायला लावला तर ते जेव्हा त्यांना दोघांपैकी दोघांना माहितीच नव्हतं आज आपले वडीलही ते जेव्हा तिथे पोहोचले तर ते थडा पडायला लागले आणि मी तिथे जाऊन त्यांना ते, ते, थड़ ते, ते, ते पकडलं सारा दिला तर ती परिस्थिती जर का कदाचित तिथं कोणीच नसतं तर मग त्यांना सांभाळणार कोण असतं कदाचित त्यांना काय झालं आणि अशा पद्धतीत आम्ही त्या टायमाला तिथं तो अग्निदागही त्यांना तो दिला नाही खरंय गजा अशा परिस्थितीमध्ये अगदी जवळची रक्ताची नात्याची माणसं सुद्धा पोहोचू शकत नव्हती दवाखान्यातून डायरेक्ट प्रयत्न आले जायचे ज्या लोकांनी आयुष्यभर लोकांच्या सुखात गेले दुखात गेले आयुष्य घालवलं त्याच लोकांच्या घरी अशा घटना घालल्या असताना कुणी येत नव्हतं फार वाटत होतं पण प्रसंग मात्र बाका होता पण तुमच्यासारखे काही माणसं डेरिंग करून माणूस की जपवत होते गजा भाऊ हे सगळं होत असताना तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणारा एक मित्र होता तो सुद्धा कोरोनामुळे गेला त्याच्याकडे लोक यायला घाबरत होते पण तुम्ही गेलात गर्दी करायची नसतानासुद्धा तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून काही लोकांना जमा करून त्याला श्रद्धांजली वाहिली आद्र अधर, आदरांजली वाहिली आणि त्याच्या नावाने एक पारितोषिकही तुम्ही काहीतरी बनवून नेला अशी घटना घडलेली होती आम्ही बघितलं जुन्या नाशकामध्ये त्यांच्या घरच्यांना खूप आनंद झाला होता की माझ्या मुलाला कोणीतरी मी गेल्यानंतर हे त्याच्या नावाने एक बक्षीस तुम्ही बक्षीस म्हणण्याच्या स्मृतिचिन्ह नेऊन दिलं होतं काय ती नेमकी घटना होती करोना काळामध्ये महेश सोपे आमचा मित्र याला करोना झाला करोना म्हणण्यापेक्षा त्याला दमछाक झाली त्याला सिव्हिलला ऍडमिट केलं त्यानंतर त्याला बरं वाटलं ला, त्याच्यानंतर लाईफ केअरला त्याला ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी अशी वेळ आली की त्याला घरी सोडायची वेळ आली आणि सोडत असताना त्याला अटक आला बर अटक आला त्या टायमाला भयानक करोनाची परिस्थिती होती त्याची बहीण पुण्याला होती त्याची बॉडी कमीत कमी दीडशे के जीची त्याची बॉडी होती मी तिथे गेलो गेल्यानंतर प्रत्येक जण अशा टायमामध्ये जो माणूस काही करत असतो तर ते त्याला विरोध विरोध म्हणण्यापेक्षा जो तो जे त्याचे विचार मांडत असतो आणि प्रत्येकाने काय केलं का त्याला करोना झालेला आहे डॉक्टरांनी सांगितलंय करोना आहे करोना अशा पद्धतीत सर्वजण तिथं घाबरत गेले स्थानिक नगरसेवक माझी त्याला फोन लावला म्हटलं कुठे तर तो दवाखान्यात आहे त्यानंतर त्याला फोन लावला त्या मी घरी आहे आणि मग तिथं पोहोचल्यानंतर का खरं पाहिलं तर त्याची बॉडी त्या डॉक्टरांनी साध्या पद्धतीत दिली म्हणजे त्याला करोना नव्हता नव्हताच नव्हता म्हणण्यापेक्षा तो करोना निघून गेलेला होता आणि मग ती बॉडी त्याची आम्ही स्ट्रेचरवरच आणली स्ट्रेचरवरती ती म्हणजे बांबूवरती करण्यासारखीच नव्हती मग ती आणल्यानंतर ती घरापर्यंत आणली आणि त्या पद्धतीत तिथं पण सुद्धा नको नको सरी पळापळी धावपळ घाबराट खूप पद्धतीत परंतु त्याच्या तोंडातून पण थोडंफार प्रमाणात रक्त वगैरे यायला लागले आणि त्या माध्यमातून आम्ही तिथे त्या बॉडीवरती अतिशय चांगल्या पद्धतीत हार फुलं आपल्या हिंदू धर्मानुसार ते पानं वगैरे लावणं गंध गुलाल हे ते सर्व करणं सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन का बा करताय बा आणि मग तशीच ती बॉडी आम्ही प्रत्येकाची काही लोकांची भावना होती घरापर्यंत नकोच आमचा एक मित्र होता माझे नगरसेवक ते खाली ग्रुप करून उभे होते अ म्हणे नाही का होत त्यांना करोना परंतु अरे म्हटलं करोना जर का असता तर डॉक्टरने त्यांची बॉडी पॅक करून दिलीच नसती म्हणजे एवढी जी मानसिकता लोकांची होती एकदम जीवलग मित्र परंतु मग ती बॉडी आम्ही अतिशय सुंदर आणि ती बॉडी आणि तो जो मुलगा होता हिंदुत्ववादावरती त्याचं फार मोठं वर्चस्व होतं आणि ती आम्ही सुंदर प्रकारे त्याची अशी छान पैकी ती अंतयात्रा आम्ही ती केली खऱ्या अर्थाने ती जर अंतयात्रा होती तर दोन मिनिटातच चार लोक जाऊन करण्यासारखी प्रत्येकाची जी भावना होती परंतु त्या याला जे करण्याचा जो मानसिकता आहे ती चांगल्या प्रकारे केली घरी जाऊन मी आंघोळ केली ठीक आहे मला याच्यातून घरच्यांना त्रास होत होता सर्व होत होता परंतु मला त्याची मनातून वाटत होती पण मी घरच्यांना ती जाणून करून नाही दिली आणि मग ती केल्यानंतर तिथे त्याला श्रद्धांजली वाहिली हे सर्व जे काही हे माझ्या आईच्या यालाच ती श्रद्धांजली खऱ्या अर्थाने मी व्हाईल कारण मी आईसाठी नाही करू शकलो तर मग बाकीच्यांसाठी मी त्या पद्धतीत पूर्ण करून मला जेवढा करता येईल तेवढा आनंद कारण तुम्हाला सांगतो आणि मग त्यानंतर त्याच्यात असं भेटलं का ती बॉडीचा अंतविधी झाला छान झालं सर्व झालं आणि त्यानंतर सहज माझ्या डोक्यात कल्पना आली का बाबा हा माणूस हिंदुत्ववादी होता ह्याच्या याची खरी अंतयात्रा यात जायलाच नाही पाहिजे परंतु जाणं हे तुमच्या माझ्या जीवनामध्ये नसतं ते परमेश्वराच्या हातातच आणि त्याची अंतयात्रा ही हजारोच्या मापाने झाली पाहिजे राजा भाऊ त्याच्या अंतविधीला तो शिवसेनेचा एक मोठा पदाधिकारी काय असताना सुद्धा एकही पदाधिकारी त्याच्या अंत्यविधीला नसावा म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव नसावं सांगायचा उद्देश असा आहे का मी काय केलं माझ्या डोक्यात अशी कल्पना सुचली का हा खरा एवढा मोठा माणूस होता आणि मग याला आपण काहीतरी करावं आणि मग धर्म योद्धा म्हणून मला असं डोक्यात आलं आणि ते एक स्मृती चिन्ह का याला आज नंतर धर्म योद्धा म्हणून याला ओळखण्यात यावं आणि आम्ही त्याच्या दहाव्याच्या दिवशी जाऊन एक दोन चार लोकांनी त्याला ते सुंदर असं त्याच्या घरच्यांना तो आनंद त्याच्या घरच्यांना आणि त्याच्यानंतर असं सांगू सांगू इच्छितो मला असं वाटलं तो दोन मिनिटं का ते धर्म योद्धा आपण दिलं पण आत्ताच्या काळामध्ये एका कार्यक्रमाच्या याच्यानी त्याच तिथं जेव्हा बॅनर पाहिलं आणि त्याच्या पुढे धर्म योद्धा म्हणून जेव्हा लिहिलं गेलं तर त्याच्यासारखा आनंद मला किंवा त्याच्या परिवाराला किंवा मित्रपरिवाराला जो झाला असेल त्यापेक्षा आनंदच कुठे होत नसतो हेच आपण त्या याच्यातून सांगतो एकदम बरोबर आहे गजूभाऊ तुमचं अगदी मन भरून येतो आहे ठीक आहे तुम्ही हसत खेळत सांगताय तुमचं आयुष्य तसं हसत खेळत बोलण्यात गेले आणि परत तुम्ही असे दुःख मनामध्ये दाटून घेता आणि जिथं गरज पडेल तिथं तुम्ही धावत राहता मजा करा सगळ्यांना मदत करत असतात हे सगळं होत असताना गजाभाऊ भयानक परिस्थिती आई गेली पण आईची सेवा तुम्हाला करायला मिळाली नाही एक आई अनपेक्षित गेली काळ विचित्र होता जर हा असा काळ नसता तर हजारोच्या संख्येनं तुम्ही आईला निरोप दिला असता जगात आ येणा अनाजाना तो चला चलता रेताय पण अशी परिस्थिती आली पण कुठंतर ते ऋण फेडावं म्हणून दिसेल त्याच्यासाठी तुम्ही कोरोनाच्या काळात धावत राहिलात वेगवेगळे अनुभव आले तर तुम्ही कथन केले कथन करण्यासारखं तुमच्याकडे खूप काही आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे पण तरी तुम्ही भरभरून बोलतात पण जाता जाता तुम्ही जे काही एकंदरीत बघितलं लो, लोकांची एकंदरीत मेंटॅलिटी तुम्ही सांगितली जाता जाता आता लोकांना तुम्ही काय तुमच्या काय व्यक्त व्हाल तुम्ही आपल्या जागर जनस्थानच्या व्यासपीठावरून की दोस्तांना घाबरू नका जे काय असेल ते पुढच्या गोष्टींना सामोरे जा तुम्ही काय पाहिलं लोकांना काय सांगाल जागर जनस्थानच्या माध्यमातून मी एक पहिला आपल्या फेसबुकला एक मुलाखत दिल्या आहे सहा मिनिटाची ती पण सुंदर आहे घोडके डॉट कॉम म्हणून तर सांगू इच्छितो का त्या मुलाखतीच्या दरम्यान मी सांगितलं आहे का जर का करोना झाला तुम्ही एका माध्यमाला इतके घाबरत आहात इतकं दुःख इतकं करोना म्हणजे काय तर मला एवढं त्याच्यातून सांगू इच्छितो का आपण जेव्हा भाजीच्या दुकानात जातो करोना काळात सुद्धा त्याच गर्दीने आपण जायचो आणि देशी दारू दे, दे, दे दारूच्या दुकानात आपण दा एवढी गर्दी करतो मग मला सांगा तुम्ही एखाद्याच्या घरात करोना झाला असेल आणि तो करोना आपल्यापर्यंत कधीही पोचू शकतो याची तुम्हाला चांगली कल्पना असताना सुद्धा त्या करोना झालेल्या व्यक्तीला तुम्ही जसं काही गुन्हा केला असेल कदाचित किंवा याच्यापेक्षाही जा जास्त केला असेल तर त्याच्याशी एक तुम्ही एकदमच तुमचे बोलणंच सोडून देतात तर मला एवढंच या माध्यमातून वेळेच्या याच्यातून अभाव सांगूशी वाटतं का आपण त्या व्यक्तीला जर का करोना झाला असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही फोन करा ना फोनची अतिशय मोठी आपल्याकडं हे आहे आम्ही करो फोन आम्ही करोनाच्या काळातले माणसं पाहिले का अटकनीच सर्वे मारतात कारण त्याचं असं असतं का करोना झाल्यानंतर त्याला कोणीच भेटायला येत नाही तो म्हणतो आणि कुठलाही आजार झाल्यानंतर नव्वद टक्के आपल्या परिवारातले लोक जेव्हा भेटतात तेव्हा माणूस बरा होतो डॉक्टर दहाच टक्के काम करतो तर करोना काळात काय होतंय का, का कोणीच परिवारातले लोक येते नाही मित्र येते नाही कोणी जात नाही आणि त्यामुळे तो बिचारा घाबरतो आणि मरून देतो मला एवढंच सांगूशी वाटेल का याच्यात तुम्ही त्या माणसाला ज्यांना करोना झाला असेल त्या आणि करोना हा थर् थर्ड स्टेजचा जो करोना आहे तोच सर्वात डेंजर आहे आणि जे फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज जे काही आहेत ते अतिशय नॉर्मल आहे तर तिथं त्या, त्या लोकांशी बोला फोनवर बोला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा लांबून प्रयत्न करा त्यांना सांगा तुम्हाला आणि सरकारने फार योजना दिलेल्या आहे सरकारी योजना आहे प्रत्येकजण प्रायव्हेट प्रायव्हेट पाहतं मग तिथं पैसे जातात मग डॉक्टरला शिव्या देतात मारतात तर तसं काही नाही बिचारे डॉक्टर लोकही कधी तरी मरून गेले आहे तर याच्यामध्ये पोलीस लोक गेले बिचारे म्हणजे फार समाजातले भरपूरसे लोक गेले तर करोना काळामध्ये तुम्ही काय करा आजही करोना काळात अतिशय सौम्य आता होत चाललेला आहे परमेश्वर कृपेने तो फार लवकर जावा ही अपेक्षा करणारे परंतु ज्यांनाही करोना झाला तर त्या लोकांपर्यंत तुम्ही भावनिकतेनी फोन करा पैशाची मदत तर कोणाकडे असेल तरच करू शकत नसेल परन्त तर नका करू पण तिथपर्यंत त्याला सांगा तुझ्या मुलांची बाळांची आम्ही काळजी करणार आहे तू घाबरू नको आणि तू जिवंत राहणार आहे तू खूप पुण्य केलं आहे तू त्याच्या आई वडिलांना येत्या अहो आम्ही तर इतके पाहिले का वडील आमच्या समाजातला एक माणूस मेला वडील तर त्याला महापालिकेच्या गाडीत टाकून दिलं मग मला कळलं तर काय तर म्हणे मी पण क्वारंटाईन आहे एक आमच्या बहिणीची सासू आली ते पण म्हणजे मी क्वारंटाईन आहे म्हणतो मला कळलं असते ना तर तुम्ही ड्रेस घालून गेले असते फर्स्ट स्टेज आहे आणि लगेच माणूस पॉझिटिव्ह सापडतो याच्यातून एवढंच सांगतो का प्रत्येक व्यक्तीला आज जर का माहिती आहे का आपल्यापर्यंत करोनासारखा आजार हा येऊ शकतो मग आपल्या वेळेसही कोणीच येणार नाही म्हणून आपण समोरच्यासाठी नाही मी सांगतो माझ्या मी माझ्या एवढं पळा असं नाही म्हणत परंतु दोन टक्के एक टक्का तरी प्रत्येक माणसाने जर पळालं तर त्याला वीस टक्के त्याला खूप मोठा आधार भेटेल आणि याच्यातून आणि पा तुम्हाला एक अजून सांगतो ज्या ठिकाणी गरीब असतात तिथं कोणीच येत नाही आणि काही काही करोनाच्या याला आम्ही पाहिले तर हजारोचा मापही असतो मग तिथं हजारोच्या मापने लोक जात आहे आणि एखादा गरीब राहतो त्याला आपण सांगतो का तुला करोना होता म्हणून आम्ही पोहोचू शकलो नाही आणि आम्हाला करोना होईल करोना आजार हा फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज आहे तर हा फार नॉर्मल आहे आणि हा कोणालाही होऊ नये अपेक्षा करतो आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी आपण त्या लोकांना तुमच्याकडून जर का जाणं होत नसेल तर कमीत कमी त्यांना फोनवरती दोन दोन तास त्यांना सांगा का आम्ही आहे घाबरू नका काळजी करू नका आणि ह्याच पद्धतीत आणि तुम्हालाही काही वाटलं तर आमच्याशी संपर्क साधा काही लोकांना माहिती नसेल तर थोडी तुम्ही आम्हाला बोलवा आणि आम्ही पण नातेवाईकांपर्यंत पोहोचू पण करोनाला एवढंही घाबरू नका का, का त्या माणसाला फोनमधून तुम्हाला करोना होईल आणि फोनच तुम्ही करायचा नाही ना 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 तर एवढंही करू नका भाऊ काय म्हणजे नाही करू आणि मग जायचंच आहे ना हो मध्ये जातो माणूस कुठल्या कुठल्या पद्धतीत जातं करोनाला घाबरून लोक गावाला गेले परंतु काहीच नाही झालं म्हणजे अशा पद्धतीत सांगतो का प्रत्येकाने जायला पाहिजे आलं पाहिजे दुःख फार आहे त्याच्यातून काही आनंदाची बाब नाही आहे परंतु प्रत्येकाने थोड्या फार प्रमाणात तिथं माणूस माणूस जपा बरोबर आहे अतिशय महत्वाचं वाक्य बोललेत गजा की कोरोना माणूस आज ना उद्या मरणार आहे कोणी कशानं मरेल कोणी कशानं मरेल कोणी नैसर्गिक मरेल कोणी अनैसर्गिकरित्या मरेल पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत एकमेकांचा आधार बनलं पाहिजे आपण नाही प्रत्यक्ष भेटू शकत फो तर फोनवरून तरी किमान बोललं पाहिजे कारण हेच खरे माणुसकीचं लक्षण आहे गजाभाऊ तुम्ही अशा भयानक परिस्थितीमध्ये तुमच्या घरावर संकट कोसळलेलं असताना मित्रपरिवार संकट कोसळलेलं असताना तुम्ही बिंदासपणे कोरोनाच्या काळामध्ये लोकांमध्ये मिसळत होता आधार आधारस्तंभ होत होता त्यांचे आणि लोक तुम्हाला घाबरत होते कारण प्रत्येकाला आपला आपला जीव प्यारा होता घरातले घाबरत होते पण तुम्ही मात्र बेधुंद होत ून लोकांच्या सेवेमध्ये थांबलं होतात आणि एवढं जाऊन सुद्धा तुम्हाला काहीही झालं नाही खऱ्या अर्थानं कोरोना योद्धा तुम्ही आहात आणि आपल्या सगळ्या जागर जनस्थान वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तुम्ही अशीच जनसेवा करत राहा लोकसेवा करत राहा सामाजिक कार्य तुमचं चालू ठेवा याच तुम्हाला, तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना करतो आणि थांबतो आपण पाहत राहा जागर जनस्थान नाशिक